तर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती सोनं खरेदी केलं तर सोन्याचा संचय वाढतो अशी धारणा आहे आणि त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती असली तरी जळगावच्या सराफा बाजारात आज कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून एक तोळे सोन्याचा दर 25 ते 27 हजारांदरम्यान होता आणि हा स्थिरावला आहे दर. ही संधी साधत 1 ग्रॅम वजनाची सोन्याची आपट्याची पानं तसंच इतर वेगवेगळ्या स्वरूपात ग्राहकांनी सोनं खरेदी केलंय. आज सोन्याचा दर प्रतितोळा 27,350 रुपये आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.